पालक पुरीला लागणारं साहित्य आहे एक छोटी वाटी पालक, एक मोठी वाटी गव्हाचं पीठ, दोन हिरव्या मिरच्या, चवीपुरतं मीठ, दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं. सर्वात पहिल्यांदा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक, हिरव्या मिरच्या, जिरा, लसूण एकत्र वाटून घेणार आहोत. आता ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. वाटल्यानंतर हे असे दिसणार आहे, तर याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. आणि तळण्यासाठी आपण इथे तेल ठेवलेलं आहे. सर्वात पहिल्यांदा आपण पालकची जी पिवरी बनवून घेतलेली आहे ती या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. व्यवस्थित सगळे काढून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकणार आहोत. थोडंसं पीठ राहू द्यायचं आहे वरतून लावण्यासाठी. आता त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. आता हे सगळं व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं आहे. पोळ्यांसाठी जशी आपण कणिक मळून घेतो तसंच मळून घ्यायचं आहे. खूप घट्ट किंवा पातळी नाही करायचं आहे. थोडंसं वरतून त्याच्यात तेल टाकायचं आहे आता. आणि परत एकदा व्यवस्थित त्याला एकत्र मळून घ्यायचं आहे. आता पुऱ्यांसाठी कणिक व्यवस्थित मळून झालेले आहे, तर याच्या आपण छोट्या छोट्या अशा लाट्या करून घेणार आहोत. छोट्या छोट्या आता आपण छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेणार आहोत. थोडंसं पुऱ्यांच्या गोळ्याला वरतून पीठ लावायचं आहे, म्हणजे त्या पुऱ्या पोळपाटाला चिटकणार नाही. आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. आता आपल्या पुऱ्या सगळ्या लाटून झालेल्या आहेत, तर आता आपण त्याला गरम तेलामध्ये तळणार आहोत. अशा पद्धतीने हळूच तेलामध्ये त्या पुऱ्या सोडायच्या आहेत. तेल मीडियमच गरम पाहिजे आहे, खूप पण कडक नको. आणि हळूहळू असं वरतून त्या पुऱ्यांना प्रेस करून त्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या. आणि त्याला एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे. बाकीच्या पण पुऱ्या तशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत, एक एक करून.
आणि अशा पद्धतीने आपला पालक पुरी तयार झालेला आहे. त्या आपण तिळीच्या चटणीबरोबरही खाऊ शकता आणि टमॅटो केचपबरोबरही खाऊ शकता गरम गरम.